नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आणि आता एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती अशी आहे की भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे दत्त चौकात 20 बिलांची होळी करून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवण्यात आलाय. महाविकास आघाडीने ग्राहकांची 20 बिले माफ न करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रात सर्वत्रच भाजपा आता आक्रमक होताना दिसत आहे. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले, भरत पाटील, राज्य सरकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, याचबरोबर भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी या सर्वांच्या उपस्थितीत कराड येथे हे आंदोलन आज करण्यात आलंय. मी तर त्याला अतिशय सोपा टेक्निकल विषय आहे. दर महिन्याचा स्लॅब माझा होता 4 रुपयाचा, आता तुम्ही माझा स्लॅब केला 14 रुपये, 12 रुपये, 11 रुपयाचा. ते वाढीव बिल मी का द्यायचं आणि किती द्यायचं? 600 रुपये माझं बिल येतं, 6000 रुपये द्यायचं, 21000 द्यायचं, 75000 द्यायचं, लाख द्यायचं. एकदा तुम्ही घोषणा करता की ही सगळी बिलं आम्ही करेक्ट करून देणार. तुम्ही ही करेक्ट करून देण्यासाठी वीज कंपनीला द्यावे लागणारे पैसे देण्याची फाईल तयार केली, पण अजित पवार यांनी ती सँक्शन नाही केली, कारण एक खाता आहे काँग्रेस. पण ते आम्हाला इथे कॉन्फरन्स द्यायचं नाही. तुम्ही त्या हवं तर ते नितीन राऊतांकडून खातं काढून घ्या, हवं तर आणि ते पवारांकडे द्या, की ज्यामुळे पैसे मिळणार असेल तर पैसे मिळतील, नितीन राऊतांना आणखी काही नवीन द्या. पण केवळ काँग्रेसकडे खातं आहे म्हणून पैसे मिळणार नसतील. सर्वसामान्य माणसाने सहन का करायचं? त्यामुळे आज हजारो ठिकाणी वाढीव वीज बिलाची होळी करून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे. आम्ही स्वस्त बसणार नाही. ही वाढी बिलं करेक्ट करून मिळालीच पाहिजेत. कनेक्शन कापायला लोक आले तर लोक त्यांना घेराव घालतील लाईनमधून. त्यांच्याशी आमचा काही पंगा नाही आहे. तो लाईन कट करायला आला आहे. माझ्या शेतावरची लाईन शेतावरचं पाणी बंद होणार आहे, माझ्या घरात पोरांचा अभ्यास बंद होणार आहे. आम्ही त्याला लाईनमधला ती लाईन कट करून देणार नाही. हा गंभीर इशारा मी सरकारला. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.